इन केस जर भारतीय जनता पार्टी ने हे धक्का तंत्र न वापरता, कारण मला असं वाटतं भाजपला शॉक ट्रीटमेंट वापरायला खूप मजा येते आणि पत्रकारांचे अंदाज कसे चुकतील याचे पूर्ण प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं सतत केले जात असतात. सपोज ते प्रयत्न न करता त्यांनी आम्हाला जी अपेक्षा होती किंवा तुम्ही म्हणताय तसं मतदारांना सुद्धा अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, तर त्यांनी देवेंद्र फडणवीसच जर उद्या मुख्यमंत्री केलं असतं आणि एकनाथ शिंदे सपोज उपमुख्यमंत्री झाले असते, तर तुमच्या सर्वेचं आकलन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने आलं असतं असं मला वाटतं. नक्की नक्की नक्की, का की मला असं वाटतं की लोकांना मग प्रेडिक्टेबल लाईन वरती त्यांनी आपली रिएक्शन पण दिलेली असते. का की हे पण तुम्ही विचार करा की देवेंद्र फडणवीस यांचं काम ऍज अ चीफ मिनिस्टर ते आधी पण बघून चुकले होते. देवेंद्र फडणवीस वॉज इक्वली पॉप्युलर चीफ मिनिस्टर, राईट? असं नाही की देवेंद्र फडणवीसचा रेटिंग काही कमी होते कधी. ही इज अ व्हेरी पॉप्युलर गाय आणि त्यांना चीफ मिनिस्टर केलं असतं तर लोकांना कंटिन्युटी मध्ये लोकांनी आपली ओपिनियन दिली असते. कारण की त्यांचा करता हा नवीन फेस नाही आणि आम्ही विचारलं असतं की बरं चीफ मिनिस्टर तुमचं काम करतात, जे गुडविल आहे देवेंद्र फडणवीसची ती गुडविल सरळ ट्रान्सफर झाली असती देवेंद्र फडणवीस. ओके ओके. सध्या ती गुडविल सरळ डायरेक्ट ट्रान्सफर जस्ट बिकॉज काहीतरी युती झाली, जस्ट बिकॉज कसं तरी तुम्ही तुमच्या सरकारमध्ये रिप्युटेशन झाला परत तुम्ही आले, तर ते कम्प्लीट पॉलिटिकल कॅपिटल ते एकनाथ शिंदे करता गुडविल देवेंद्र फडणवीस शिफ्ट होऊन जाणार होऊन गेली असं झालं नाही. ओके. सो देवेंद्र फडणवीसना मुख्यमंत्री न केल्यामुळे नुकसान झालेलं आहे असं याच्यामधनं दिसतंय असं आपण म्हणायचं का? नुकसान किंवा झालेलं म्हणजे इट्स टू अर्ली टू कॉल अ नुकसान. काय की ज्यांचा जे शुभेच्छुक आहे, ज्यांचा जे फॅन फॉलोइंग आहे, ज्यांचा जे पॉलिटिकल सोशल कॅपिटल आहे तो गप्प बसला आहे. गप्प मीन्स म्हणजे त्यांनी रेटिंग त्याच्यामध्ये दिली नाही, त्यांनी काही तसं करतं जास्त अनडिसाइडेड अनडिसाइडेड की यु नो म्हणजे आम्ही हाऊ कॅन आय रेट एकनाथ शिंदे जस्ट बिकॉज आय एम देवेंद्र फडणवीस फॅन. इनफॅक्ट देवेंद्र फडणवीसला नाही बनवलं तर मला काहीतरी धक्काच वाटला, म्हणजे आय एम नॉट रिअली हॅपी अबाउट इट. ओके. ही प्रोबेबिलिटी बरीच प्रोबेबिलिटी आहे की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा लोकसभेच्या इलेक्शनच्या जवळ आम्ही लोक येणार त्यावेळेला जे बीजेपी अँटी बीजेपी पोलरायझेशनच्या वेळेला जे व्हॉट एव्हर पॉलिटिकल कॅपिटल इन टर्म्स ऑफ देवेंद्र फडणवीस आणि यांचं जे आहे दॅट विल इव्हेंच्युअली गेट कन्व्हर्टेड फॉर द बीजेपी, नो डाऊट अबाउट दॅट. पण सध्या तो दिसत नाही, त्याचा कारणाने ते एक विभ्रम पण आहे, त्याचा कारणाने एक कन्फ्युजनचा स्टॅटस पण आहे त्याचा, म्हणजे की हे काय झाला, म्हणजे वाय नॉट देवेंद्र, दॅट इज देअर.